कोरोना काळात वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सुपरवायझर म्हणून सेवा बजावणाऱ्या सोनिया सोपल बोले यांचा वसंतनगर मित्रप्रेम तरुण मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत, नितीन देशमाने, राजू कलमाडी, संतोष केंभावी, ॲडव्होकेट राजेश अंदाने, आनंद बिराजदार, नमिता सावंत, दर्शना देशमाने, अनुजा वळसंकर, तृप्ती मेहता, अपर्णा अंदाने, विजया हंसाटे आदी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव सोनिया नागनाथ सोपल. मी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आशाकता प्रवर्तक म्हणून जॉब करते आणि माझ्या अंडर 49 आशा वर्कर आहेत आणि 12 गाव आहेत. मी आणि माझे सगळे प्राथमिक आरोग्य केंद्रामधली टीम डॉक्टर जयवंत कुंड यांच्या नियंत्रणाखाली आम्ही सर्व काम करतो. आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन होम टू होम त्यांचे ऑक्सिजन लेवल तसंच त्यांचे टेम्परेचर चेक करतो आणि जे काही कोमॉर्बिड पेशंट आहेत म्हणजे ना शुगर बीपी आणि दुर्धर आजाराचे पेशंट आहेत त्यांना स्वतः घरी जाऊन त्यांचे सगळं दररोजच्या दररोज आम्ही ऑक्सिजन लेवल पातळी त्यांची चेक करतो आणि जर त्याच्यामध्ये जर काही कमतरता आढळली ऑक्सिजन पातळीमध्ये किंवा टेम्परेचर जर जास्त असेल किंवा त्यांना बाकीचे काही त्रास होत असेल तर लगेच आम्ही त्यांना रेफर करतो म्हणजे तातडीची सेवा पुरवतो. त्यासाठी आम्ही 108 गाडी 102 गाडी ॲम्ब्युलन्सचा आम्ही वापर करून त्यांना रेफर करतो. त्याचप्रमाणे जर त्यातले रॅपिड टेस्ट अँटीजेन टेस्टची आता सध्या आम्ही कॅम्प घेत आहोत आणि त्या ठिकाणी जर पॉझिटिव्ह येत असतील तर त्यांचे लगेच HRLR म्हणजे हाय रिस्क आणि लो रिस्क अशा याद्या बनवून त्यांची लक्षणे वगैरे किंवा त्यांचं टेस्टिंग करतो ऑक्सिजनचं आणि टेम्परेचरचं आणि जर त्यात काही दिसत असेल पॉझिटिव्हिटी तर मग आम्ही त्यांचं म्हणजे आयसोलेशनमध्ये किंवा होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन असं त्यांची विभागणी करून त्या पेशंटला सेवा करू. किती महिने तुम्ही आता सेवा बजावली ना, आज काय कार्यक्रम होता? जवळजवळ आम्ही मार्चपासून हे चालूच आहे सगळं. बार्शी तालुक्यामध्ये मार्चपासून सगळं चालूच आहे आमचं कामकाज आणि आत्तापर्यंतही चालूच आहे. आजही आमचे रॅपिड टेस्टचे कॅम्प होत आहेत गावोगावी आणि तिथंही काही एक म्हणजे थोड्या प्रमाणात आलेलं आहे आता प्रमाण पॉझिटिव्हिटीचं आणि तिथं सुद्धा हे कामकाज आम्ही रुटीन चालूच आहे. आज वसंतनगरमध्ये काय कार्यक्रम आहे? वसंतनगरमध्ये सर्व मित्रप्रेम तरुण मंडळ तसेच वसंतनगरच्या सर्व परिवारांनी आज माझ्या सर्व कर्मचाऱ्यांसहित म्हणजे ते आता इथे येऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांनी माझं खूप छान इथं सत्कार केलेला आहे की अजून त्यांनी माझा हौसला वाढवलेला आहे की आम्ही आणखीन अजून व्यवस्थितरित्या काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी उत्साह निर्माण करून दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तसंच माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते. नमस्कार, मी नितीन देशमाने, वसंतनगरमध्ये रहिवासी आहे. आमच्या कॉलनीमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण साधेपणाने आम्ही गणपती उत्सव साजरा केलेला आहे. गणेश उत्सवात आम्ही कुठलेही कार्यक्रम केलेले नाही, काय नाही, फक्त रोज सकाळ संध्याकाळ आम्ही आरती करतो. आज एक सामाजिक उपक्रम म्हणून आमच्या कॉलनीतील सौ सोनिया बोले यांनी आरोग्याविषयक फार चांगले काम केलेले आहे. गावोगावी जाऊन सर्वांची सेवा केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांची सत्कार करण्याची हे इच्छा निर्माण झाली, त्यामुळे एक साधा सत्कार सोहळा आम्ही आज त्यांच्यासाठी केलेला आहे.